आमदाराची रावटी आपल्या गावात घंटो का काम मिनटो में। सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानतो। प्रचंड संघर्षानंतर आणि बऱ्याच वर्षानंतर देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं। आता दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं पण ते दिव्यांगापर्यंत गेलं पाहिजे, बांधवापर्यंत। त्यासाठी हे अभियान आपण चालतो आहे, ही संकल्पना आमचीच होती आणि ती मुख्यमंत्री महोदयासमोर आम्ही मांडली। आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही दिव्यांग बांधव असेल त्यांच्या प्रत्येक विभागवाईज काय समस्या आहे, कोकणातले दिव्यांग बांधव असेल, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, आणि यांच्यापर्यंत जाऊन त्याच्यातून काही धोरणं घेता येईल का, काही सूचना घेता येईल का, काही त्यांच्या समस्या असेल, काही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल का, या प्रयत्न आपण याच्यामध्ये प्रामाणिकपणे करतो आहे। एक सेवेचा एक नवीन आम्ही पाहतोय हा झेंडा घेऊन आपण सामान्य दिव्यांग बांधवांपर्यंत जाण्याचा या अभियानाच्या माध्यमातून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। मुख्यमंत्री महोदयांनी मला त्याचं अभियानाचं प्रमुख केलं, नव्हे तर कॅबिनेटचा दर्जा पण दिला आणि या सगळ्या संदर्भातून जी काही आज निवड केली त्याबद्दल खरं तर मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आभारही मानतो। आणि मग आता ही हे मंत्रालय आम्ही प्रत्येक जिल्ह्यात घेऊन जाणार आहोत हे अभियान। तिथे सचिव असेल, कलेक्टर असेल, सगळ्या विभागाचे सगळे अधिकारी असणार आणि एका छताखाली सगळे समस्या सोडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। फक्त सेवेसाठी हे अभियान आहे आणि ज्याप्रमाणे मी माझ्या मतदारसंघात आमदाराची रावटी आपल्या गावात घंटो का काम मिनटो में, त्याच धर्तीवर ह्या दिव्यांग बांधवाच्या समस्या महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि ती जी संधी दिली त्याबद्दल पुनश्च मी मुख्यमंत्री मोदी यांचे आभार। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।